करू ना। आज आपण या ठिकाणी मिलिंद सावंत यांच्या प्लॉटवरती आलेलो होतो उसामध्ये। या ठिकाणी 8x8, 8x4 आणि 8x2 असे तीनही प्लॉट घेतलेले आहेत सावंत साहेबांनी। गाव कुठलं आहे तुम्हाला? आपलं हे गाव कुठलं आहे? बारामतीमध्ये सावंतवाडी। आठ बाय आठचा रिझल्ट बाकी उत्तमच आहे। अरे बापरे, हे बघा इकडं बेड बघा। कुठवे ना मिरची सुरुवातीला लावलेली का मध्ये आधी लावलेली? मिरची 1 महिना झाल्यावर लावली, ऊस उगवून आल्यामुळे सुरुवातीपासूनच थोडक्यात। ते काय होतं, दोन ऊसाचं सेंटर गाव होत नाही लागले टायमाला, उगवून आलं की कळत नाही बरोबर। मिरची थोडे उशिरा झाली, उशिरा 1 महिना झाला। आंतर पिकावर उगवून आल्या, त्याच्यात काय लावलेलं कळलं, फळ आल्या। एक साधारण 10 प्रकार लावले ऊसाला, कुठे कुदळ सुद्धा लावले नाही। म्हणजे माती लावली, ते नियोजन कसं काय झालं? पण माती किंवा आता घनजीवामृत मिक्स केलंय, आता घनजीवामृत दिसतंय समजा इथं, ते मिक्स करायचं कसं काय प्रोग्राम केला? आता सुरुवातीला ह्याच्या आधी 3 वेळा टाकलं, त्यावेळेस खुरप्याने थोडीशी माती हलवलं, ते त्याच्यावर देईल ते टाकून। मग आता ही टाकलं त्यावेळेस दुपारपर्यंत टाकून झालं, बुजवायचंच होतं त्यावेळेस, होतं कुदळीने काढायचं विचार। पाऊस ती दुपारनं झाला, त्याच्या अलीकडून पलीकडून टाकलं का सरीतच दोन्ही साईडला टाकलं? सध्या सरीतच इकडं फुटभर, इकडं फुटभर अंतर सोडून एक एक वंजळ घेण्याचे टाकलं। आता सरीत टाकलं, सरीच्या ह्या बाजूला, ह्या बाजूला नाही टाकलं ना? म्हणजे का टाकलं होतं? कुठं? वर वरुंब्या, वरुंब्याच्या बाजूला खाली खड्ड्यातच, कारण त्याला वल मिळाली तर जीवन ऍक्टिव्ह होणार ना। वर टाकलं आपण, आता पावसाळ्याचा वल, आता काय अडचण नाही बरोबर। पण आपण इथून माग पाणी पाट पाण्याला वरून याला वल येणार नाही, वर वलच होत नव्हतं बरोबर। त्यात आपण भिजवत होतो फक्त एकाडे एक सरी, पाण्याची कमतरतेपणा, पाणी कमीच द्यायचं ना आपल्याला। पहिले आता 7-8 महिन्यापर्यंत आपण ऊसाच्या सरीला पाणी दिलं, आता इथं मध्ये चालू केलं, आता मधल्या सरीला पाणी द्यायचं चाललं। अजून दिलं नाही, आता 4 फुटाच्याच काढले ना, 4 फुटाचे 2 फुटाच सऱ्या विघरून जातात, बरोबर आहे। कारण 4 फुटाच्याच आता किती राहिले, लेवलच व्हायला आली, पाणी जायपुरता मार्ग राहिलाय समजा त्याच्यात। आंतरपीक आता सारखी लावायची, काढायची, खुरपायची, ती घसरतच जाते ना। आंतर मशागतच आपल्याला करायची नाही, हे टार्गेट ठेवून 4 फुटाची मग ते छोटं टिलर वगैरे येतं, ते आंतरमशागत का नाही करायची? पण आंतरमशागत उलटा पडत होऊन त्यांची संख्या घटते, जीवाणूंच्या वसाहती नष्ट होतात। आणि महत्वाचं म्हणजे आपण हे सगळं पाणी लांबवून मुळी लांबवतोय, आणि आंतरमशागत केलं की मुळे सगळ्या कट होतात। मग तेच आपल्याला करायचं नाही, जे काही गुरुजींनी सांगितले नैसर्गिक शेतीतले, जे जे काही बारकावे सांगितले ते सगळ्याच गोष्टी करायचं टार्गेटच होतं या प्लॉटला। त्याला अजून आच्छादन पडलं नाही एवढं, आता सुरू जशी पिकं निघतात तसं पण आच्छादन केलेलं दिसतंय ना। आतापर्यंत तिन्ही पिक, दोन्ही पिक निघली, जेवढे निघाले तेवढे टाकली, पण ऊसाच्या सरीला महिन्याच्या पुढे, 1.5 महिन्याच्या पुढे कुठलंच काय राहिलं तयार नाही, सगळं आच्छादन विरघळलं जाते, कुजूनच जात, खाल्लं जाते थोडक्यात जीवाणूंनी। आतापर्यंत येत होत सगळं, आता मांडले 1-15 दिवसापूर्वी चवळी काढून सगळं आता तिकडे टाकले, आणि यातलं काय जे राहिलेलं उरलेलं काष्ट पण त्यात टाकून दिलं, आणि ही लावून घेतलं लगेच। आता हे माझ्या मते हे शेवटची खुरपण करावं लागलं याच्यानंतर, का बेलेवर आलं का? हा खुरपणी चालू आहे पलीकडचं, पलीकडच्या पट्ट्यात चालू नाही खुरपावं लागणार, कारण आता सावली होईल भरपूर। आता किती खुरपणी सुरू केली त्यांनी? ही पाचवी, पाचवी खुरपणी। पिक पण काढली, आंतर पिक मग खुरपावं लागते आपलं, ज्या त्या पिकाच्या गवत आलं की खुरपावं। जेवढे डोळे लावले सगळे काय सगळं व्यवस्थित आले नसते ना? हा डोळ्यांचं नियोजन 80-90% येते ते, नाहीत एखादा आला तर मग परत रिपीट लावावं लागते। असे झालेत ना, जे काही छोटे बेटर राहिले हे इथं गेले समजा,
आता ही गवताळ झाल्यामुळे मेले. हां आता लावलेत आपण पाऊस पडायच्या टायमाला काय अजून उगवलेले परत लाव लागवण केली. आता हे मोठे भेटेल हे थोडं छोट आहे ते नंतर लावलेलं असू शकत. बरोबर थोडस महिना दोन महिने लेट झालं तरी फुटव्याला फरक पडणार. ते किती फुटव्यापर्यंत गेले साधारणतः? सरासरी याच्यात 30 आहे परंतु काही 40 पर्यंत पण गेलं. सरासरी 30 ते 40 दरम्यान आहेत. पण तिकडे येताना 8x2 ची साईज वाढत फुटवे आणि 8x4 आणि 8x8 चे डबलच दिसतात त्यांच्यापेक्षा. आता ह्याच्या कांड्या 10-12-14 पर्यंत गेलेत. त्याचे पाच आठ काढायचं काय नियोजन? नाही काढायचं काढू नये. फायद्याचं तोट्याचं? तोट्याचं आहे 5-8 काढणं. कारण 5-8 गुरुजींनी का सांगितलंय ठेवायचं ते त्याचं वस्त्र आहे किंवा संरक्षण कवच आहे ते निसर्गाने त्याला दिलंय आणि त्याला नको असतं तर ते निसर्गाने ते टाकून दिलं असतं. जशी पानगळ होती शेवट होती ज्यावेळेस वाळलं जाते त्यावेळेस ते 5-8 नको आहे त्याला ते पडलं जाते. कुठल्याही पिकाचं त्याला पानं नको असेल तर पिकल्या गळून जातात. बरोबर ऊसाची गळत नाही त्याचा अर्थ त्याला ती गरजेची काढायची नाही. म्हणजे ऊन वारा पावसापासून त्याचं संरक्षण होणार. जर 5-8 काढलं तर कांड्यात चिरण्याचं प्रमाण वाढत आणि 5-8 असेल तर ते घडत नाही. कांडा चिरलं तर वजन घट होते आणि 5-8 काढून होतय काय असा फायदा वेगळा जास्तीत जास्त आपल्याला आच्छादन? नाही आच्छादन समजा आता मग ते ऊस तुटल्यानंतर बी आच्छादन भेटत तसं. तोपर्यंत पहिला सुरूच आहे तोपर्यंत तेवढे एक आच्छादनाची अडचण शेवटपर्यंत राहते. बाहेरून एवढं मोठं आच्छादन आणून नाही होत शक्य नाही. मग तोपर्यंत ज्या चार गोष्टी सांगतात बीजामृत जीवामृत आंतर पिकांचं आच्छादन आणि वापसा आच्छादन ह्या गोष्टी आपल्याकडे कमतरताच होती. कमतरता तुटून गेला की मग आच्छादन भेटून जाते. म्हणजे खोडव्यापासून 100% रिझल्ट मिळायला पाहिजे. खोडव्यापर्यंत आपण 75% आहे म्हणायचं. 100% होत नाही आपल्याला. खोड्याचा ऍव्हरेज वाढत असेल खोडव्याला नक्की वाढते. आता यांचं इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल 120 पर्यंत फुटवे गेले खोडव्याला. अरे बापरे ज्याचे 40-50 फुटवे होते 8x8 8x8 ते 100 पुढे 1600 गेले खोडव्याला. पोचले गेले तेवढे फुटवे? पोचले बे काळकी वाढ सगळं जबरदस्त. नक्की किती खोड्यापर्यंत वाढत राहत जेवढे खोड ठेवणार किती दिवस असं त्यांना म्हणायचं की किती दिवस ठेवणार आलो वाटत आपण काय नंतर कायम ठेवणार काढणार परत ऊस काढायचीच गरज नाही. उत्पन्न खोडव्याला वाढतं निडव्याला वाढतं सुरूपेक्षा आपल्याकडे काही का होईना टक्केवारीच्या प्रमाणात वाढतच जातं. तर मग काढण्याचा विषय काय नंतर काय खोड्याचं कमी होत असं ना? वाढत जातं प्रत्येक स्टेजला वाढत जात कारण आच्छादन मिळतं. पहिले घेतलेली मेहनत जीवामृत घनजीवामृत आंतरपिक ह्याच्यामुळे जमिनीची ताकदच वाढत जाते आणि ऊसाचं मुख्य जे काय बेस तयार झालेलं असतं मुळे अगोदरच विस्तारलेले असतात खोडं बघ आयतच असतं त्याला फक्त मग वाढायचंच असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपआप नॅचरली मिळत जातात. आपण पाणी देणं सोडून दुसरं काय गुरुजी म्हणतात कोणाचा 7वा खोडो आहे कोणाचा 8वा खोडो आहे त्याचं ऍव्हरेज किती मिळतं? आता तुम्ही आमच्या पाठीमागे शिवार फिरीला गुरुजी 2 वेळा येऊन गेले त्यावेळेस तुम्ही जर आला असता तर तुम्हाला ऊसाचा 12वा खोडवा बघायला मिळाला असता. 12वा आणि 12व्या खोडव्याला फक्त 4 पाणी देऊन 40-45-55 तो खोडवा फलटणचा आहे का? इथं बारामतीतलं डॉक्टर प्रमोद भगत यांचा होता त्यांनी मोडला होता तो कारण असे तुटाळे जास्त होत गेल्या म्हणून त्यांनी मोडला नका पुन्हा केलं. पण ती 12 पर्यंत त्यांनी खोडवे घेतले आणि उत्पन्न परिसराच्या तुलनेत बरंच काय काय ट्रीटमेंट देऊन 50 आसपासच होत आणि यांचं फक्त 4 पाणी लोक किती पण पाणी देत होते फक्त 4च पाणी देऊन तेवढं उत्पन्न काढत होते. 50-55 रासायनिक शेतीच्या प्रमाणात उत्पन्न निघतंय पाणी कमी आणि कष्ट कमी खर्च तर अत्यल्पच होतोय. नंतर ऊस तुटला की त्याच 5-6 दिवस तिथेच पडत होत आणि जीवामृत समजा चालूच आहे बांधणीचा खर्च वाचतोय रासायनिक खताचा संपूर्ण खर्च वाचतोय कारण गरजच लागत नाही. उत्पन्न जर तुमचं प्रत्येक खोडव्या निडव्याला जर वाढत गेलं असेल तर